नमस्कार धन की बात या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मराठी माणूस आणि शेअर मार्केट या विषयावरती आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक आणि संचालक मुकुंद खानोरे आपण त्यांचं स्वागत करूया सर मनापासून मुकुंद खानोरे यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्याच आहेत पण त्याच्या आधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया मी जसं म्हटलं की विनायक कन्सल्टन्सी ही सरांची कंपनी आहे आणि ती गेल्या अनेक वर्षांपासून शेअर मार्केट क्षेत्रामध्ये काम करते सर गेल्या दहा वर्षांपासून टेक्निकल आणि फंडामेंटल अॅनालिसिस्ट म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत तसंच शेअर मार्केटचं महाराष्ट्राला वेड लावणारे मुकुंद खानोरे म्हणून त्यांची एक नवी ओळख महाराष्ट्राला झाल्याचं आपण पाहतोय मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे सर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला असं विचारावं असं वाटतंय की शेअर मार्केट आणि मराठी माणूस हे जर आपण समीकरण पाहिलं तर नम् नेहमी शेअर मार्केटला मराठी माणूस थोडासा घाबरतो थो। तो पटकन पुढे येत नाही किंवा तिथे गुंतवणूक करायला धजावत नाही हे प्रॉब्लेम्स असतात तर नेमकं पाठीमागचं कारण काय असतं आणि एक शेअर मार्केट तज्ज्ञ म्हणून तुम्ही मराठी माणसांना काय सांगा नक्की सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपण बाबांनो मराठी माणसं कुठेतरी बिझनेस करायला घाबरतो बिझनेस शेअर मार्केट पण हा एक बिझनेस आहे ठीक आहे सर्वात जास्त जे ज्ञान दिलेलं आहे सर्वात जास्त डोकं ज्या देवाने दिलेलं आहे ते आपल्या मराठी माणसालाच दिलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर आणि मला पण त्याचा अभिमान आहे मला प्राऊड पण वाटतं त्या गोष्टीचा की मी एक मराठी माणूस आहे ओके आजच्या कंडिशनमध्ये मी तुम्हाला एक सांगतो एक गोष्टच सांगतो आमच्याकडे सेमिनारमध्ये दोन जण आलेले होते दोन जण आलेले होते एक होते व्यंकटेश मुरलिया तुमच्याच माध्यमातून आणि एक दुसरे जे होते ते राजेश तांबे म्हणून ठीक आहे राजेश तांबे ही व्यक्ती आमच्याकडे आलेली होती त्यानंतर जे व्यंकटेश मुरलेहार होते त्यांनी प्रॉपर नॉलेज घेतलं टेक्निकल फंडामेंटल अॅलिटचं नॉलेज घेतलं आणि त्यांनी त्यांच्या डीमॅट अकाउंटमध्ये त्यांच्याच डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये एक पंधरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती पंधरा लाख रुपये ठीक आहे त्यानंतर हे राजेश तांबे जे साहेब होते ठीक आहे तेही आमच्याकडे आलेले होते आणि त्यांनी एक दहा हजार रुपये फक्त इन्व्हेस्टमेंट केली होती दहा हजार रुपये मी त्यांना विचारलं व्यंकटेश मुरलेयर साहेबांना की साहेब तुमचा बिझनेस काय आहे जसं त्यांनी मला सांगितलं साहेब माझा जो बिझनेस आहे हा कल्याण स्टेशनच्या समोर कल्याण कल्याण स्टेशनच्या समोर कल्याण वेस्टला इडली सांबारचा सा बिझनेस आहे इडली सांबार फक्त ठीक आहे मी म्हणलं तुमचा टर्न काय आहे तर त्यांनी तुम मला सांगितलं सर आमचा जो टर्न आहे माझा जो सकाळचा जो बिझनेस आहे इडली सांबार वडा यांचा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये जर मी बघितलं तर माझा टर्न जो आहे तो एक चार हजारचा टर्न आहे चार हजार रुपये आणि त्याच्यामध्ये मला जे इन्कम मिळतं ते दोन हजार रुपये रात संध्याकाळी माझी जी गाडी लागते ती मसाला डोसा वगैरे जी गाडी लागते उत्तप्पा वगैरे मैसूर उत्तप्पा वगैरे त्या गोष्टीचा आणि जो संध्याकाळचा जो मला ट टर्न ओव्हर आहे म्हणजे सहा वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत तो टर्न ओव्हर आहे नाही म्हटलं तरी पाच हजार रुपये ठीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते मला बोला अडीच हजार रुपये मला मिळतात असं माझं रोजचं इन्कम पाच हजार रुपये आहे ठीके महिन्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं महिन्याचं ठीक आहे दीड लाखाच्या आजूबाजू होतोय ठीक आहे आज एक गोष्ट विचार करा आज ही बाहेरची व्यक्ती येऊन ठीक आहे बाहेरची व्यक्ती येऊन आज आपल्या कल्याणमध्ये जरी तुम्ही बघितलं बिझनेस का करते आहे ठीक आहे बिझनेस का करते कारण की ते एक रिक्स घेत आहे रिक्स ठीक आहे बिझनेस हा एक रिक्सच आहे शेवटी ठीक आहे एक रिक्स घेत आहे आणि जे राजेश तांबेजी आहे त्यांनी मला दहा हजारचा जो चेक दिलेला होता ठीक आहे त्यांना मी विचारलं तुम्ही काय करता तर त्यांनी मला सांगितलं माइंड माइंड माइंडस्पेस इकडे मी एका कंपनीमध्ये काम करतो आणि मला पंधरा हजार रुपये पगार आहे त्यांना विचारलं तुमचं शिक्षण किती आहे तर त्यांनी मला सांगितलं माझं जे शिक्षण आहे ते एम बी ए आहे फायनान्समध्ये अच्छा व्यंकटेश मुरली यांना विचारलं बाबा तुमचं शिक्षण किती आहे ठीक आहे त्यांनी बोलले माझं जर दहावी फेल आहे कळतं आहे हां पण आजच्या कंडिशनमध्ये बाहेरचा व्यक्ती येऊन तिकडे एवढा ये चांगला पैसा आपल्याकडे येऊन कमवत आहे विचार करा आज ही राजेश तांबे व्यक्ती आहे पंधरा हजार रुपये कमवते आणि जीव घणा प्रवास करत आहे ठीक आहे ट्रेनचा लोकलचा प्रवास म्हणजे एक जीवघणा प्रवास आहे ठीक आहे हा आणि फक्त फिफ्टीन थाउजंड मिळत आहे आणि राजेश तांबे यांंकटेश मुरलीयार ह्या व्यक्तीला दीड लाख रुपये काम येत आहे कारण की त्यांनी बिझनेसची रिस्क घेतली बिझनेसची रिस्क घेतली आहे हां बिझनेसची रिस्क घेतली असंच बाबांनो आजच्या कंडिशनमध्ये आजच्या कंडिशनमध्ये शेअर मार्केटमध्ये कुठली लोकं इन्वॉल्व आहे या शेअर मार्केटमध्ये कुठली लोकं जास्तीत जास्त आहे हे तुम्हाला माहिती मला काय नवीन सांगायची गरज नाही आहे त्यांनी पण बाबांनो आणि ते किती पुढे गेले हेही तुम्हाला माहिती आहे त्यांनी पण बाबांनो हा बिझनेस म्हणजे शेअर मार्केट बिझनेसच एक झालेला आहे त्यांनी त्याची रिस्क घेतली आहे सर जसं आता आपण म्हणत आहे की मला असं वाटतं की या सगळ्याच्या पाठीमागे रिस्क आणि नॉलेज म्हणजे शिक्षण जसं तुम्ही आता गेली अनेक वर्षापासून काम करताय सेमिनारच्या माध्यमातून काम करताय की महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही शेअर मार्केटविषयी सांगता त्यांच्याबद्दल ते नॉलेज जे आहे ते नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करता तुम्हाला काय वाटतं की रिस्क घेण्याचा स्वभाव आणि शिक्षणाची ताकद या जर गोष्टींचा संयम साधला तर मराठी माणूस शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हायला हरकत नाही नक्की 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 सांगतो सांगतो सर्वात महत्वाची आहे गोष्ट आहे नॉलेज असणं तर प्रत्येक गोष्टी जरुरीची आहे आपण ज्याही क्षेत्रामध्ये उतरतो ज्याही क्षेत्रामध्ये उतरतो तिकडचं आपलं नॉलेज असणं जरुरीच आहे ठीक आहे आज जर मी तुम्हाला एक मर्सिडीज गाडी देतोय मर्सिडीज गाडी नीट सगळ्यांनी ऐका बाबा मर्सिडीज समजा तुम्हाला गाडी देतोय आणि तुम्हाला गाडी चालवताच येत नाहीये गाडी चालवताच येत नाही आणि तुम्ही हायवेवरती गेले तर काय करणार ऍक्सिडेंट होणार बरोबर आहे ठीक आहे आत्ताच एक नाही म्हटलं तर एक नऊ महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे नऊ महिन्यांपूर्वी अलिबाग अलिबाग येथे नागाव बीचवरती एक बोट पलटी झालेली होती त्याच्यामध्ये सात उच्च शिक्षक होते कोण डॉक्टर्स होते कोण ॲडव्होकेट होते कोण इंजिनियर होते या सात जणांपैकी बाबांनो फक्त दोन जण वाचले कोण वाचले ज्याला पाण्याची लढण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती ज्यांना पाण्याची लढण्याची क्षमता ज्यांच्याकडे होती म्हणजे ज्यांना पोहता येत होतं आता आपण सांगलीचंच उदाहरण सा बघितलेलं होतं सांगलीला एक बोट पलटी झालेली होती ठीक आहे आज सगळेच जण त्याच्यामध्ये गेले नाही हा आठ नऊ जण मृत्युमुखी पडले ठीक आहे त्याच्यामध्ये एक, मध्ये ठीक आहे पण त्याच्यामध्ये ज्यांना पाण्याची लढण्याची क्षमता त्यांच्याकडे होती ते जण वाचले ठीक आहे तसंच आपलं शेअर मार्केट आहे बाबांनो ठीक आहे शेअर मार्केट तसंच आहे तुमच्याकडे डिग्री किती आहे ती गोष्ट महत्वाची नाही आहे पण तुम्हाला शेअर मार्केटचं टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज किती आहे ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि हेच नॉलेज घेण्यासाठी बाबांनो वरती एक मिस कॉल तुम्हाला द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून या सेमिनारपर्यंत मला सगळ्यांना सांगायला आवडेल की मुकुंद खंदुरे नेहमी म्हणत असतात की तुम्ही एक पाऊल पुढे टाका त्याचं कारण असं असतं की जर तुम्ही तिथपर्यंत आलाच नाहीत तुम्ही तिथपर्यंत गेलाच नाहीत त्या सेमिनारपर्यंत पोहोचलात नाहीत तर तुम्हाला ते नॉलेज कुठून मिळणार आहे आणि जर नॉलेजच मिळालं नाही तर त्याच्या पाठीमागे जी रिस्क आहे ती रिस्क तुम्हाला कळणारच नाही एकदा का तो कॉन्फिडन्स आला एकदा का ती रिस्क कळाली की हा ही रिस्क आहे पण ती होऊ शकते हा जर कॉन्फिडन्स आपल्याला आला तर तुम्ही नक्की शेअर मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकता सर मला असं विचारायचं की आता हा झाला रिस्क आणि नॉलेजचा पार्ट दुसरा जो याच्यातला पार्ट आहे की गुंतवणूक आता मला करायची आहे मी ठरवलं की मी यायचं आहे मला मला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे तर गुंतवणुकीचे काही प्रकार असतात का आणि ते कसे असतात किती असतात असं काही नक्की नक्की सर्वात जो पहिला प्रकार आहे सर्वात जो पहिला प्रकार आहे तो आहे इंट्राडे ट्रेडिंग ठीक आहे म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग त्याला म्हणतात आपण शॉर्ट टर्म आज घेऊन आज आपण शेअर्स विकतो त्याला म्हणतात ट्रेडिंग आज जर मार्केटचा तुम्ही तुम्ही बघितला बघितला मार्केटचा जर पूर्ण तर आजच्या कंडिशन मध्ये दहा लाख करोडचा टर्न ओव्हर आहे दहा लाख करोड कळत आहे म्हणजे एक विशाल संबोध झालेला आहे या दहा लाख करोडमधनं हे जे मी तुम्हाला सांगितलं टेक्निकल आणि फंडामेंटल नॉलेज घेऊन प्रॉपर त्याचा अभ्यास करून चार्ट ग्राफ लावून कसं आपण एक दोन ते तीन टक्के कमवू शकतो हा झाला एक इंट्राडेचा प्रकार शॉर्ट टर्मचा प्रकार दुसरा जो प्रकार आहे तो आहे वीकली बेस ट्रेडिंग म्हणजे मंडे टू फ्रायडे वीकली बेस ट्रेडिंग म्हणजे मंडे टू फ्रायडेमध्ये कसे आपण वीकली बेस्ट ट्रेडिंग करून सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे त्या गोष्टी बघून ज्या टेक्निकल लँग्वेजमध्ये येतात ठीक आहे त्याच्यामध्ये पाच ते दहा टक्के आपण कसे कमवू शकतो हा झाला एक वीकली बेस्ट ट्रेडिंगचा प्रकार झाला आहे आणि तिसरा जो प्रकार आहे सर्वात महत्त्वाचा जो प्रकार आहे तिसरा तो आहे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट अच्छा जसं विप्रोमध्ये मी स्वतः इन्व्हेस्टमेंट केली होती एक छोट्या अमाऊंटमधनं इन्व्हेस्टमेंट केली होती आज तीन ते चार करोडचा मी स्वतः पोर्टफोलिओ बनवलेला आहे म्हणूनच मी आज इथं आलेलो आहे ठीक आहे आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं इन्फोसिस इन्फोसिस आज, हो। आज विचार करा इन्फोसिसमध्ये जे नारायण मूर्ती साहेबांचे जे ड्रायव्हर लोक होते ड्रायव्हर ठीक आहे ड्रायव्हर त्यांचे होते आज त्यांनी पन्नास करोडच्यावरती पैसा कमवलाय ड्रायव्हरांनी फक्त इन्फोसिस मध्ये hmm. आणि त्यावेळेस त्या, त्या लोकांनी म्हणजे जे ड्रायव्हर्स होते त्यांनी एक दहा ते पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती कोणी वीस हजार कोणी तीस हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती hmm. आज त्या लोकांनी पन्नास करोड रुपये कमवले हो hmm. विचार करा म्हणजे एवढे हायेस्ट रिटर्न दिलेले आहेत hmm. इन्फोसिसने एवढे हायस्ट रिटर्न दिलेले आहेत विप्रो विप्रोने पण खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत आत्ताच मध्यंतरी आयशन मोटार हा दोनशे तीनशे रुपयाचा शेअर्स होता ठीक आहे मी पण स्वतः इन्व्हेस्टमेंट केली होती दहा लाख रुपये माझी स्वतःची होते अठ्ठावीस हजार पर्यंत गेलेला होता ठीक आहे साडेस हजारच्या आजूबाजू तीस हजार पर्यंत गेलेला होता साडे अठ्ठावीस हजार टाकलेले होते ठीक आहे हा झाला एक लॉंग टर्म चा प्रकार आहे ठीक आहे लॉंग टर्मचा प्रकार आणि आजच्या कंडिशन मध्ये आता प्रेक्षक आपल्याला विचारत असतील की बाबा हे तर सगळं झालेली गोष्ट आहे पण आजच्या कंडिशन मध्ये असे काही शेअर्स येतील आहेत का तर बाबांनो आजच्या कंडिशनमध्ये पण असेही शेअर्स आहे जे पन्नास रुपये शंभर रुपये चाललेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये बाबांनो येणाऱ्या काळामध्ये दीड हजार दोन हजार नाही पाच हजारपर्यंत पण ते जाऊ शकतात ठीक आहे आणि हा असा हा लाँग टर्मचा प्रकार झालेला आहे लाँग टर्मचा प्रकार पण याचं नॉलेज असणं खूप जरुरीच आहे प्रॉपर नॉलेज मी नेहमीच ने सांगतो प्रॉपर नॉलो नॉलेज असणं खूप जरुरीच आहे काय त्या गोष्टीमध्ये आहे जो शंभर आणि दीडशे रुपये चाललेला आहे शेअर्स काय त्याच्यामध्ये अशी गोष्ट आहे जो अडीच अडीच हजार तीन हजार चार हजार पाच हजार रुपये जाईल काय कुठली गोष्ट त्याच्यामध्ये लागली कुठलं सोनं त्याच्यामध्ये लागले तर त्याला फंडामेंटल नॉलेज असणं खूप जरुरीच आहे जर जा ज्याने हे फंडामेंटल नॉलेज घेतलं तर त्याला आतून हा कॉन्फिडन्स असणार आतून आतून हा कॉन्फिडन्स असणार मी जो दीडशे रुपयाला शेअर जो बाय केलेला आहे दीडशे रुपयाला आणि येणाऱ्या काळामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट हा पाच पर्यंत जाईल नक्कीच मी थोडंसंय सरांनी जे सत्ता सांगितलं की मी जे सुरुवातीला म्हणत होतो जेव्हा तुम्ही शिक्षण घेता तेव्हा शिक्षणाबरोबर ती जी रिस्क आहे ती रिस्क घेण्याची ताकद तुमच्याकडे येते मला अजूनही सरांबरोबर गप्पा मारायच्या आहेत कारण अजूनही खूप काही गोष्टी आहेत शेअर मार्केटबद्दलच्या त्या जाणून घ्यायच्यात पण तुर्ताच वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठे जाऊ नका पाहत रहा साम टी व्ही विश्रांती विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत विनायक कन्सल्टन्सीचे संस्थापक संचालक मुकुंद खानोरे Uh, सर आता आपण शिक्षणाबद्दल बोलत होतो मला अजून एक गोष्ट आठवते की जेव्हा आपण डिग्री घेतो एखादी कुठल्याही गोष्टीची मला तेव्हा कॉन्फिडन्स असतो की यस मी ही डिग्री घेतली आता मला पाहिजे ती नोकरी मला मिळणार असा एक कॉन्फिडन्स असतो त्याच कॉन्फिडन्सने मी शिक्षण घेत असतो त्याच कॉन्फिडन्सने ती डिग्री मला मिळते तसं शेअर मार्केटबद्दल म्हणता येतं का समजा मी तुमच्याकडे येऊन शिक्षण घेतलं तुमच्याकडे शेअर मार्केटबद्दल जाणून घेतलं तर मला तो कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो का की मी शेअर मार्केटमध्ये यशस्वी हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट जसं मी आता मी स्वतः ठीक आहे जर मी एम बी ए फायनान्समध्ये केला तर मला कॉन्फिडन्स येईल बाबा मला कुठेतरी बँकिंग क्षेत्रामध्ये ठीक आहे जे फायनान्शियल रिलेटेड जे क्षेत्र आहे तिथं मला आज नाही तर उद्या एक कुठली तरी जॉब मिळेल तसंच बाबांनो जर शेअर मार्केटचं प्रॉपर आपण अभ्यास केला प्रॉपर जर याचं नॉलेज घेतलं टेक्निकल आणि फंडामेंटल तर तुम्हाला आतून कॉन्फिडन्स येईल आतून ठीक आहे अंतर्मनापासून मनापासून तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल की बाबा मग ह्या क्षेत्राचं मी नॉलेज घेतलंय याचा मी अभ्यास केलेला आहे आता मला हा दिसतोय जे मला नॉलेजप्रमाणे हा मला दीडशे रुपयाचा दिसतो दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये परफेक्ट हा पाच हजार जाणार म्हणजे जाणारच आहे हा आतून कॉन्फिडन्स डेव्हलप होईल बरोबर असं आहे ठीक आहे तर हेच महत्वाचं आहे नॉलेज खूप महत्वाचं आहे आणि तेच नॉलेज मिळवण्यासाठी बाबांनो स्क्रीनवरती एक मिस कॉल द्यायचा आहे आणि एक पाऊल पुढे टाकून या सेमिनार पर्यंत यायचं आहे तुम्हाला फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आहे आणि सरांच्या सेमिनारला उपस्थित राहायचं आहे या सेमिनारच्या माध्यमातून हे जे काही शिक्षण आहे शेअर मार्केट संदर्भातलं मला वाटतं अगदी अपसंचं शिक्षण आहे आणि ते मुकुंद खांदोरे सर त्यांच्या सेमिनारमध्ये देत असतात सर एक वेगळा प्रश्न आहे गुंतवणूक जेव्हा करायची असते म्हणजे माझ्याकडे आता पैसे आहे मला गुंतवणूक करायची आहे मी नेहमी सेफर साइड शोधतो सेफर साइड काय दागिने खरेदी करा किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करा अशा ह्या सेफर साइड म्हटल्या जातात की दागिने घेतले तर ठीक आहे सोन्याचा भाव चढता उतरता राहतो पण पैसे वेस्ट जात नाहीत प्रॉपर्टी घेतली तर प्रॉपर्टीचे भाव तर तुम्हाला माहितीच आहे दर वर्षाला महिन्याला वाढत असतात पण या सगळ्यापेक्षा शेअर मार्केट उजवा आहे की शेअर मार्केटमधली गुंतवणूक जास्त प्रॉफिटेबल आहे का नक्की काय सांग आजच्या कंडिशनमध्ये आजच्या कंडिशनमध्ये ठीक आहे जे आता प्रेक्षक बघतात त्यांनाही माहिती आहे ठीक आहे आजच्या कंडिशनमध्ये ज्याने एफ डी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे ठीक आहे म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मराठी एकही असा व्यक्ती मिळालेला ना नाहीये ज्याने अफाट असा संपत्ती मिळवलेली आहे अफाट पण शेअर मार्केटचा नॉलेज घेऊन शेअर मार्केटचा अभ्यास करून असे भरपूर जण आहेत ज्यांनी प्रॉपर नॉलेज घेऊन पुढे गेले प्रॉपर नॉलेज घेऊन आज जर रामदेव अगर बघा ठीक आहे शून्यापासून म्हणजे शून्यापासून शून्यापासून ते हजार करोड रुपये कमवलेले आहेत आ, हजार करोड तर कमीच आहे आजच्या कंडिशनमध्ये त्यांचं नेटवर्क जर बघितलं तुम्ही दहा हजार करोडच्या वरती आहे हे मोतीलाल ओसवालची कंपनी आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर वॉरेंट बफे ही व्यक्ती बाबा न फक्त न्यूज पेपर टाकायचं काम करायचे घरोघरी जायचे न्यूजपेपर टाक टाकायचं काम करायचे आजच्या कंडिशनमध्ये ही व्यक्ती जगामध्ये श्रीमंतीमध्ये तिसऱ्या नंबरवरती आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर राधाकृष्ण दमानी साहेब जे आपले बेरिंग विकायचं काम करायचे नळ बाजार बाजार प्रॉफिट मार्केट या तरी कालबादेवी या परिसरामध्ये ही व्यक्ती श्रीमंतीमध्ये आपल्या इंडियामध्ये सतराव्या नंबरवरती आहे ज्यांनी स्टॉक मार्केटच नॉलेज घेतलं प्रॉपर अभ्यास केलेला आहे प्रॉपर नॉलेज घेतलंय तर ती लोक असे भरपूर असा अफाट पैसा कमवलेला आहे असे भरपूर व्यक्ती आहे मी स्वतः पण इथं बसलेलो आहे ठीक आहे प्रॉपर नॉलेज घेऊन पुढे गेलो पाहिजे प्रॉपर नॉलेज घेऊन त्याच्यानंतर गोल्डचं सांगितलं मला गोल्ड गोल्डचं उदाहरण सोन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल बाबांनो लक्षात घ्या तुम्ही जात असाल तर सोन्यामध्ये तर बाबांनो शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण ही चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतात कारण की तुम्हाला सांगतो सोन्यामध्ये जर तुम्ही दागिने बनवायला जातात तर दहा टक्के तुम्हाला मेकिंग चार्ज लागतो दहा टक्के तुम्ही जेव्हा विकायला जाता दहा टक्के आपली घट होते वीस टक्केचा लॉस तो आवडतो बाहेर असं एकच क्षेत्र आहे ते म्हणजे सोनं आहे आणि ऑटोमोबाईल आहे जसं तुम्ही एक दागिना कुठला बनवला बाहेर गेलात आणि पुन्हा आतमध्ये एंट्री केली वीस टक्के तुम्हाला लॉस ताबडतोब बरोबर गाडी तुम्ही शोरूम मधनं काढली बाहेर बाहेर नेली तर ताबडतोब पुन्हा आणली विकायला वीस टक्के ताबडतोब लॉस आहे ठीक आहे हा जर तुम्हाला सोन्यामध्येच जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल जर शेअर मार्केटच्या माध्यमातून जर तुम्ही केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मजुरी नावाचा प्रकार लागत नाही आणि हे सगळं नॉलेज घेण्यासाठी आलेल्या स्क्रीनवरती बाबांनो आपल्याला एक मिस कॉल द्यायचा आहे सर आणखीन एक याच्यामध्ये मला प्रश्न विचारायचा आहे की समजा रिस्क फॅक्टर कमी करायचं आहे आपल्याला की शेअर मार्केट हे ऍक्च्युअल रिस्क आहे अनेक जण असंही बोलताना बोलतात की तो एक जुगार आहे तो एक सट्टा आहे अशा पद्धतीचे समज सुद्धा माणसांमध्ये आहे पण त्याच्याही पलीकडे जाऊन मला जर असं विचारायचं आहे की रिस्क कमी करायची आहे मला रिस्कच नाही तर रिस्कलेस शेअर मार्केट खेळता येतं का ब एक कॅल्क्युलेट रिस्क असते ठीक आहे आपण स्टॉप लॉस वगैरे लावू शकतो कॅल्क्युलेट रिस्क घेऊन प्रत्येकाला जायला लागतं ठीक आहे जसं तुम्ही मला विचारलं कमी रिस्क घ्यायची म्हणजे मला परफेक्ट आधीच माहिती झालं पाहिजे की बाबा माझी रिस्क केवढी आहे जसं दोनशे नव्वदला तुम्ही शेअर्स बाय केला ठीक आहे दोनशे ऐंशीचा स्टॉप लॉस लावला आणि वरती जर तुम्ही प्रॉफिट साठी तीनशे पन्नास लावला तर तुम्ही कमी रिस्क घेऊन ते करू शकता आणि हे सगळं आपण नॉलेज हे देतच असतो ठीक आहे पण आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की मराठी माणसं अजून त्यांना गैरसमज भरपूर झालेले आहेत की आजच्या कंडिशनमध्ये जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं प्रत्येक आपल्या मराठी माणसाला देवाने डोकं खूप चांगलं दिलेलं आहे खरं सांगतो बुद्धी ही काही सर्वात चांगली जर बुद्धी दिली देवाने दे दिलेली आहे तर ते मराठी माणसालाच दिलेली पण लोक असे बोलतात त्याला की बाबा तू हे करू नको तू ते करू नको तुझ्याकडनं हे होणार नाही तुझ्याकडनं ते होणार नाही तुझ्याकडे एवढा कमी पैसा आहे तू तू कस काय एवढा मोठा करू शकतो हे असे लोकांनी म्हणजे गैरसमज भरपूर पसरलेले आहे ठीक आहे जेणेकरून आपन, आपण आपला मराठी माणूस पुढे जाऊ शकत नाही ठीक आहे एक स्टोरी तुम्हाला सांगतो स्टोरी त्याच्यामध्ये ठीक आहे एक तळ असतं तळ ठीक आहे त्याच्यामध्ये तीस बेडकं असतात तीस बेडूक ठीक आहे बेडकं असतात आणि एक लांब असा त्या तळाच्या मधोमध बरोबर असा एक खांब असतो आणि एकदम उंच टोक असतो त्याचा ठीक आहे आणि ते खांब hmm. hmm. जो असतो तर पूर्ण शेवायला लागला असतो त्याला निसरडा खांब झालेला असतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये त्या बेडकांची एक मिटिंग होते ठीक आहे जो कोणी बेडू या वरच्या टोकापर्यंत जाईल जो कोणी बेडू आपण शर्यत लावूया या वरच्या टोकापर्यंत जाईल तो विजयी बेडूक असणार आहे आणि त्याला बाकीचे जे एकोणतीस बेडूक आहे त्याला जेवण बिवण सगळं आणून देणार आणि तो राजा बनणार आपला ठीक आहे आपल्या याचा ग्रुपचा हा राजा असणार त्यानंतर सकाळ होते सकाळ झाल्यानंतर सगळ्यांचं चालू होते शर्यत चालू होते पहिला बेडूक जातो पहिला बेडूक जातो वरती थोडा थोडा थु, वरपर्यंत जातो तिकडनं तो निसर्ड दिसतो त्याला पटकन खाली पडतो दुसरा बेडूक प्रयत्न करतो त्यालाही निसर्ड दिसतं तिकडनं तो खाली पडतो असे पाच सहा सात आठ बेडकं जातात ठीक आहे त्याच्यानंतर हे सात बेडकं या बाकीच्या बेडकांना सांगत असतात की इकडे वरती जाणं हे अशक्य आहे अशक्य म्हणजे नामुनकीनच आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक बेडूकचा असतो तो प्रयत्न करत असतो मागून येत असतो हळूहळू वर 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 पर्यंत जात असतो ठीक आहे त्यानंतर बाकीची बेडकं त्याला बाकीचे बेडकं बोलतात अरे हा कुठला बेडूक आहे बाबा की हा एवढा वर पर्यंत गेलेला आहे ठीक आहे तो दुसरा बेडूक बोलतो अरे त्याला विचारतो अरे हा तर तुझा मित्र आहे तुझं बेडूक वरती चाललेला आहे हा तर तुझा मित्र आहे तर तू सांग हा कोण आहे म्हणून अरे बाबा हा जरी माझा मित्र असला तर तरी ऐकायला येत नाही हा हा बेडूक आहे बहिरा बेडूक आहे ठीक आहे आता जी लोकं त्याला बोलत आहे जे बेडकं बोलत आहे की बाबा वरपर्यंत आपण पोचू शकत नाही आपल्याकडनं हे शक्य होणार नाही ही गोष्ट अशक्य आहे ही त्याच्या कानापर्यंत पोचत नाही म्हणून तो पुढे जाऊन हळूहळू वरपर्यंत जातो आणि विजयी होतो ठीक आहे असंच असतं बाबांनो असंच असतं आपल्याला नेहमी पूर्वजांनी एक गोष्ट चांगली सांगितलेली आहे ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं कधी लोक तर बाबा विचार बोलणारच तुम्हाला तुझ्याकडे अरे वीस हजार रुपये आहे तू कसे वीस लाख रुपये बनवू शकतो तुझ्याकडे एवढी कमी अमाऊंट आहे तुझ्याकडनं हे होणार नाही तुझ्याकडनं हे अशक्य आहे आजच्या कंडिशन मध्ये बाबा नो आजच्या कंडिशन गुजरात इथे बाजूला गुजरातमध्ये नव्वद टक्के लोक स्टॉक मार्केटमध्ये इन्वॉल्व आहे स्टॉक मध्ये मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे ठीक आहे त्याच्यामुळे आणि त्यांचे स्वतःचे बिझनेस पण आहे ठीक आहे नुसतं स्टॉक मार्केट नाही तर स्वतःचे बिझनेस पण आहे म्हणून जी लोक आज जास्तीत जास्त नव्वद टक्के लोक आज स्टॉक मार्केटमध्ये इन्वॉल्व आहे ठीक आहे आज त्यांनी प्रगती किती केली हे तुम्हाला पण माहिती आहे ठीक आहे आज जर आपण आपल्या घरात बोलल्याला गेलो की अरे शे शेअर मार्केट म्हणजे शेअर मार्केटमध्ये मला जायचं आहे इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्या घरात बोलतील बाबा तो शेअर मार्केटमध्ये जुगार आहे सट्टा आहे तिकडे जाऊ नको कळतंय आज त्यांच्यामध्ये गुजरातमध्ये जर तुम्ही बघितलं आई वडील आई वडील स्वतः ठीक आहे आई वडील स्वतः मुलाला सांगतात चौदा पंधरा वर्षाचे मुलगा मुलगी झाली आई वडील स्वतः बोलतात की आता बेटा तू मोठा झाला आहे आता मोठा झाल्यानंतर तू जास्तीत जास्त स्मार्टवर्क कर स्मार्ट वर्क कर या शेअर मार्केटचा नॉलेज घे या शेअर मार्केटमध्ये जा इथे भरपूर पैसा आहे ठीक आहे म्हणून बाहेरच्या स्टेटमधनं येऊन हो। आज ही लोकं किती पुढे गेलेली आहेत हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे ठीक थी आहे सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे मला काय नवीन सांगायची गरज नाही कारण की आजच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही गुजरातमध्ये बघितलं जसं आपल्याला आपल्या इथे पहिली ते पाचवीपर्यंत क्लासेस वगैरे आपल्याला गल्लो गल्लीमध्ये बोर्ड दिसतात आज गुजरातमध्ये तुम्ही बघितलं तर गल्लो गल्लीमध्ये तुम्हाला शेअर मार्केटचे बोर्ड दिसतात हे आज चौदा पंधरा वर्षाचा मुलगा मुलगी झाली की ते शेअर मार्केटच्या क्लासमध्ये टाकून देतात आहे ठीक आहे म्हणून आज त्या लोकांनी एवढी प्रगती केलेली आहे कधी ठीक आहे जाऊन द्या बाबा ते जे जे पुढे गेले त्यांनी प्रगती केली आहे आपल्याला का त्यांचे पाय खेचायचे नाही आहे ठीक आहे पण आपल्याला पण नॉलेज घ्यायचं आहे बाबांनो प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला वळायचं आहे आणि प्रॉपर अभ्यास करून नुसतंच बाबांनो महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या देशाला पण नाही अख्ख्या जगाला आपल्याला दाखवून द्यायचं आहे आम्ही पण म्हणजे आपली मराठी माणसं पण नॉलेज घेऊन प्रॉपर अभ्यास करून शेअर मार्केट विशाल असा पोर्टफोलिओ बनवू शकतात जसं मी बनवलेला आहे ठीक आहे हा असे भरपूर लोकांनी जसं बनवलेलं आहे विशाल असा पोर्टफोलिओ बनवून बनवू शकतात आणि नुसतं महाराष्ट्र देशाला नाही तर अख्ख्या जगाला दाखवून द्यायचं आहे आपल्याला हे अख्ख्या जगाला दाखवून द्यायचं आहे नक्कीच नक्कीच खूप महत्वाच्या गोष्टींवरती मुकुंद खानोरे यांनी प्रकाश टाकलाय कारण आत्ता जसं सरांनी उदाहरण सांगितलं होतं बेडकांचं त्या माध्यमातून आपण खूप चांगली गोष्ट शिकू शकतो ती म्हणजे आपण नेहमी विचार करत असताना आपण जे करायला चाललोय त्याच्या बाबतीमध्ये बाकीचे काय बोलतात याचा आपण जास्त विचार करत असतो आपली आवड आपल्याला काय करायचंय ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवतो आणि हे जर मी केलं तर समाज काय म्हणेल बाजूचा काय म्हणेल इकडचा काय म्हणेल तिकडचा काय म्हणेल मित्र काय म्हणेल याच्या गोष्टी जास्त असतात पण त्याचा काही फारसा विचार करू नका तुमच्या मनाला काय वाटतं तुमची आवड नेमकी कशामध्ये आहे ते जाणून घ्या आणि ते जर झालं तर निश्चितपणानं यश हे आपल्यापासून लांब नाही धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि एवढी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नमस्कार आणि याबरोबरच धन की बात या कार्यक्रमात वेळ होते इथेच थांबण्याची तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा साम टी